माझं नाव रुपेश गरत. हा बैल बादल आहे. वलक गाव वलक पेन. हा या वर्षीच घेतला. हा कोणीमधून कोणीमधून यांच्याकडून घेतला मी. हा कल्याण कोणी. हा आम्ही म्हणजे असंच घरातला संबंध आहेत म्हणून आम्हाला नाही स्वस्तात दिला. किमतीचा काही विषय नाही. हा घरातले संबंध आहेत. पण ह्या बैलाने आम्हाला आमचा नावच केला. हा पहिला आतूनच पलाचा. डावीतून आतून उजव्या खांदी. आता तो चारही खांदी पळतोय पब्लिक ना गाडीवर पण. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा. त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर. आत्तापर्यंत जवळजवळ त्यांनी 50 पुढं शर्यती केल्यात. हां हां आणि ह्या सीझनमध्ये त्यांनी 21 पुढं शर्यती केल्यात आणि त्याच्यातून दोन का तीन शर्यती गेल्या आमच्या. बाकी सर्व जिंकल्या. हां बैलाला खुराक उडीद डाल, शेंगदाणा पेंड, परत मका भुसा. बस आणखीन काय जास्त देत नाही वगैरे. दूध वगैरे कधी तरी देतो आम्ही. हां वैरणीमध्ये आपला याचा मका, हिरवा मका, हिरवा मका, ज्वारी आणि पेंडा. बैलाच्या आरोग्यासाठी मजबूत शरीरासाठी काय तुम्ही विशेष प्रयत्न काय करता आणि काळजी काय घेता? ह्याच्या आरोग्यासाठी हप्त्यातून एक वेळा डॉक्टर येणार म्हणजे येणारच. त्याची पूर्ण ट्रीटमेंट करणार तो. हां आणि मग जाणार. त्याला काय हो की न हो. मी शर्यती भरपूर केल्या. ज्या टायमाला हा बैल आणि हा आमचा वादळ सोबत पलाचे, पण हा मध्ये मध्ये काय करायचा कट मारायचा. त्याच्यामुळे आमच्या बरोबर पर्यायच नव्हता. मग आम्ही काय केला, ह्याला एकका झोपला. फर्स्ट टाइम एकका झोपला. सिंगल बैल ना, जोडीदार नाही. आणि मग त्या एकक्याला पण जोड होत नव्हता म्हणून आम्ही काय केला, समोर जोडी ठेवली. आणि मग त्यांनी ही गाडी काढली, अंतरात काढली ती. पण सिंगल बैल पळून अंतरात गाडी काढली. या इकडं समोर. ह्याचा मजबूत बांधा हा जसा समोर आहे तसा मागे पण भरून भरगच्च बैल आहे. फिटनेस जो स्पीड खालना लावतो तोच लास्ट पण लावतो तो. हा तोच स्पीड लावणार. पल तो खाली मान घालून आणि स्ट्रेट पळणार. जरा पण इकडे तिकडे जाणार ना तो. त्रास न देणार, बिलकुल त्रास न देणार. या वर्षी घेतला एक नंबर. आमच्या काकांच्या नावाने पळतो तो. काकांच्या नावाने पळतो. राजू शेटगरत. राजू शेटगरत. हां घाटावर वगैरे नाही आता अजून नाही. पण आमची इच्छा आम्ही मैदानावर जाणार घाटावर. दोन्ही घरची गाडी घेऊन जाणार. हा बादल आणि वादल. सध्या बैलाला आता हा आपला सुंदर खुटारीचा सुंदर. आता हा जंजीर दिला. परत त्या दिवशी आपण वसरचा गब्बर दिला. परत आपला दुधाणेवाडीचा महाराज पालीमधला. परत आमचा पेनचा शिवा आहे. धानसरचा सुंदर आहे. हा मैसुरी आहे. मैसुरी हा कोसा खिलांमधून. बैलाला घरी म्हणजे आमची सर्व मित्रमंडळी आहेत, पोरं आहेत ना. हा एक पण असा समजत नाही का बैल माझा नाही म्हणून. प्रत्येक जण समजतोय बैल माझा स्वतःचा आहे. त्याच्या हिशोबात ते देखभाल करतात. आज
बैल ज्या स्पीडमध्ये पळतो कायमस्वरूपी स्पीड राहण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? त्याच्या कायमस्वरूपी राहण्यानंतर आता गेल्यानंतर लगेच त्याला आम्ही गरम पाण्याने शेकवणार आणि त्याला जरा काय वाटलं तर आम्ही डॉक्टर बोलवतो लगेच. हां त्याची काळजी घेतली. हां मला शर्यतीचा नाद म्हणजे आमचे काका राजू शेठ गरत. पहिले आमचा मुंडा बैल होता, मुंडा बैल गावठी असा मिंडक्या शेंगांचा होता. त्याने तर आमचा भरपूरच नाद केला होता, त्यावेळी नाव केला होता. पहिला बैल घरचा म्हणजे घरचा बैल घरच्या गायचा होता तो. हां त्याला पण असंच म्हणजे खिल्लार बैलांच्या गाल्यात त्याला झोपायला लागायचा आणि एक्का पण पळायचा तो. हा याच्यासारखा एक्का पण सिंगल बैल पण पळत होतो. हा सिंगल बैल आता तुम्ही याला सिंगल बोलवता बरोबर आहे, दुसऱ्या साईडला बैल नसतो. त्यासाठी छकड्याची अरेंजमेंट कशी असते? छकड्याची विशेष अरेंजमेंट केली जातो. जसा हा छकडा आपला आहे, ह्याला सिंगल जोकर असतो, एक साईडचा जोकर असतो. हा दुसरा लावत नाही, एकच साईडचा जोकर असतो त्याला. आणि त्या साईडनं आम्ही एक बांबू टाकतो इथून, तो इथून असा इथून असतो का जेणेकरून तो लप न खायला बॅलन्स सपोर्ट. हा सपोर्ट चांगला मिळतो म्हणजे तो बिलकुल हालत नाही आणि त्याची बांधी पण टाईट करतो आम्ही. हा हा दुसरा बैल वादल आम्ही हा औरंगाबादवरून घेतला. औरंगाबादवरून हा आम्हाला 3,11,000 रक्कम देऊन घेतला आणि पळवून पण घेतला होता. याला आता या वर्षीच घेतला, याला पण गेल्या वर्षी घेतला, याला गेल्या वर्षी घेतला आणि याला नंतर मग आम्ही पुन्हा घाटावर दिला होता पळवाला आणि नंतर यावर्षी उतरला. यावर्षी उतरल्यानंतर त्यांनी चांगल्या चांगल्या गाड्या केल्या, म्हणजे टॉपच्या गाड्या करणार नेहमी. आणि आत्तापर्यंत आणि 20 शर्यती केल्यात घेतल्यापासून. हां काय याच्यात याच्यात म्हणजे हा याच्यात पल असा आहे ना की समोरचा बैल किती पण पळणार असू द्या, समोर हा त्याला ओव्हरटेक करणार. हा दोन्ही साईड बोलतो, पब्लिकना पण बोलतो आतून पण बोलतो. हा मुंबईमध्ये सध्यामध्ये मुंबईमध्ये जी पण टॉपची गाडी आहे तिचा गुलाल हा पाडणार, याची खासियत आहे. तुम्हाला येत असं म्हणजे कोणी सांगितलेलं की आपल्याला हा बैल घ्यायचा आहे की? तिथं आमचा एक मित्र आहेत, त्यांच्या त्यांना एक यायला होता, कॉल आला होता का हा बैल असा असा पळतोय. व्हिडिओ आम्हाला व्हिडिओ पण पाठवली होती तर आम्ही ते बघितलं आणि स्वतः तिथं जाऊन मग आम्ही त्याला चॉईस केलं. हा पळवून घेतला. हा पहिला हा घोड्यामध्ये पळायचा. हा नंतर मग आम्ही आमच्या बैलाच्या गाड्यात फेरा काढून मग घेतला. हा लगभग आता सकाळी उठल्यानंतर पोरं वाट बघून असतात किती वाजता निघायचं आहे. ही सर्व पण पोरं आहेत, ही सर्व पण पोरं आहेत, ती पहिली सगळी तयारी करतील गाडीचा प्लेस, गाडी शकडा कसा आहे, शकडाची काय देखभाल आहे सगळी करतील व्यवस्थित. पुन्हा ते पाणी भरणे वगैरे भरतील, बैलांना रंगवतील वगैरे, सगळं कलर वगैरे लावतील, सजावट करणार आणि मग निघणार. सावलीसाठी म्हणजे आली ऊन पण भरपूर लागतं, आपल्याला उन्हात राहता नाहीत तर बैलांना तर जागेवर राहायचं आहे आणि ज्वाला एवढं लागतात की हिशोब नाही, त्याच्यामुळं हा थोडा आम्ही केलं. ह्याची नाही ना आहे, ह्याच्या शर्यती भरपूर आहेत पण एक शर्यत अशी आहे की गुलालाचा गुलालाचा भाषा समजा जाणार होता त्याला ह्यानी मारलेला आहे, मारलेला आहे. हां कुठल्या मैदानात झालेली शर्यत? उसाडणे मैदानात. हां हो पासून कॉन्सर होती. हां